नमस्कार, मी महेश टिळेकर आणि मी आत्ता आहे साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांच्या वंशजांच्या घरी आणि संगीताताई इथे आता आहेत. संगीताताई, मला खूप बरं वाटलं हे कॉइन्स बघून. बाबांनी लक्ष्मीबाईंना मृत्यूपूर्वी हे दिले होते, तर थोडस त्याच्याबद्दल माहिती सांगा ना. नमस्कार, मी संगीता अरुण गायकवाड. आमची ही चौथी पिढी, आमची आधीची म्हणजे लक्ष्मीबाईंनी बाबांना 45 वर्ष जेवण घातलं आणि समाधी घेण्याच्या पहिले हे 9 रुपये दिले. त्या दिवशी दसरा, मोहरम आणि बुद्ध जयंती अशा तिन्ही मुहूर्त एकत्र आले होते. आणि लक्ष्मीबाई बाबांना रोज द्वारकामाईमध्ये जेवण घालायच्या 45 वर्ष. जेवणामध्ये काय असायचं? पिठलं, भाकरी, दूध असं नाही. बाबांना ते बाबांना जे आवडायचं ते लक्ष्मीबाईंनी स्वतःच्या हाताने बनवलं, न चुकता 2 वेळेस. हो ना, 45 वर्ष. आणि कुठेतरी बाबांचा तो एक आशीर्वाद आहे कॉइनच्या रूपाने. मग त्या दिवशी मोहरम, बुद्ध जयंती, दसरा म्हणजे नवविधा भक्तीचे 9 रुपये. हो का? श्रवण, कीर्तन, अर्चन, जय श्री अर्जुनाने जे श्रीकृष्णाला जे हे सांगितलं तेच नवविधा भक्तीचे प्रतीक आहे. नव दसरा असल्यामुळे 9 अंबिका पूजन. आणि बाबा म्हणजे लक्ष्मीबाईंना जेव्हा देताना सांगितलं की तू माझी, तू आई आहे माझी, तू एवढी सेवा केली, याची जी हे आहे ती सात समुद्र पलीकडं याचा उद्धार होईल म्हणून. आणि म्हणजे मंदिरात चिठी जैसी लाईन लागेली असं तेव्हा सांगितलं बाबांनी. आणि म्हणजे ग्रंथ साई सच्चरित्रात ग्रंथात जे आहे त्याचा अनुभव आता सगळ्यांना येतो. दिवसेंदिवस परदेशात नाही, खूप इथे. आणि बाबांची भक्ती म्हणजे वयात जात नाही हे तर माझ्या पूर्ण आयुष्यात मी बघितलंय. आणि मी पण आज खूप छान अनुभव घेतला. आज सकाळी मी शिर्डीमध्ये बाबांचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर 10 वाजता मला मी जेवतो आणि काही माझी औषध ते घेतो. पण बाकी ठिकाणी जाता जाता मला खूप उशीर झाला आणि 12 वाजले होते. 12 वाजता मी इकडे यांच्याकडे आलो, लक्ष्मीताई शिंदेच्या वंशजांच्या कुटुंबामध्ये इथे. आणि ताईंनी मला आल्या आलाच आग्रह केला की जेवून जा, तुम्ही थोडस खाऊन जा. ताई खरंच तुमचे खूप आभार. माझं काही नाही, बाबांचंच. आणि बाबा असं जो कोणी भुकेलेला असेल त्याला कधीही उपाशी ठेवत नाही याचा प्रत्यय आज शिर्डीत बाबा. शिर्डीत कधीच तुम्हाला बाबा हे करणार नाही. संगीताताई असंच तुम्ही येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करत जा. अन्न देवते तुमच्या कृपा आहे ते अशीच राहू दे. ओम साईराम. साईराम, ओम साईराम.